वंचितच्या महाविकास आघाडीत समावेशाचा तिढा कायम. लोकसभेच्या 6 जागा जिंकण्याचा वंचितला विश्वास. महाविकास आघाडीत उपरे असल्याची वंचितची भावना. आपण दोघे भाऊ भाऊ, तुझा इथे वाढून खाऊ आणि माझ्या हात तुम्हाला. रामदास कदमांचा रत्नागिरीच्या जागेवर दावा. सर्व पक्षांना संपून भाजपला एकट्याला जिवंत राहायचंय. रामदास कदम यांची भाजपवर टीका. मंत्री संजय राठोड यांची कन्या दामिनी राठोडही राजकारणात. मोदींनी आशीर्वाद दिलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल. तर फोटोमुळे राजकीय चर्चांना उधाण. बुलडाण्यातला शिवजयंतीचा व्हिडिओ व्हायरल. पोलिसांच्या हातून दंडुका हिसकावून तरुणाला मारहाण. मारहाण करणारे आमदार संजय गायकवाड असल्याचा आरोप. विधिमंडळाच्या लॉबीत दादा भुसे आणि महेंद्र थोरवे भिडले. शिवसेनेचे बाण शिवसेनेलाच टोचले. दादा भुसे आणि आमदार महेंद्र थोरवेंच्या वादावर मुख्यमंत्री नाराज. भुसेंसह महेंद्र थोरवेंना मुख्यमंत्र्यांनी झापलं. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. विधानभवनाच्या राड्यावर शरद पवार गटाचं पत्र. पक्षातले आमदार आवारात भिडू लागलेत. पत्र ट्विट करत महायुती सरकारवर निशाणा. बारामतीच्या रोजगार मेळाव्याच्या निमंत्रण पत्रिकेसंदर्भात मानपमान नाट्य. राजकीय टीकेनंतर कार्यक्रम पत्रिकेत शरद पवार यांचं नाव. शिंदे फडणवीसांनी शरद पवारांचं निमंत्रण नाकारलं. नियोजित कार्यक्रमामुळे येणं शक्य नाही. पत्रातून शिंदे फडणवीसांनी दिलगिरी व्यक्त केली. विरोधकांचे चित्रपट फ्लॉप होत चालले आहेत. एका स्क्रिप्टवरती एकच चित्रपट निघतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विरोधकांवर सडकून टीका. बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफेत भीषण स्फोट. या स्फोटात 9 जण गंभीर जखमी. तर प्राथमिक चौकशीत आयईडी ब्लास्ट झाल्याची माहिती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून धक्कादायक गोष्टींचा देखील उलगडा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.